सर, ठीक है। सर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी सहायक प्राध्यापक नीलिमा फुकमारे पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख, लॉ कॉलेज राजगुरुनगर। आजच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण हा ऑनलाईन कार्यक्रम हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पर्यावरण व शाश्वत विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेला आहे। यानिमित्त सर्व मान्यवरांचे पुनश्च मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे, याचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी 1970 साली मांडली होती। त्यांनी अमेरिकेतील 2 कोटींपेक्षा जास्त लोकांना पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृत केले। प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्द्यांवर तेथील सर्वच स्तरातील लोकांनी आजचा आवाज म्हणजे हा उठवला होता व त्यासाठीच एक दिवस ठरवला आणि त्यानुसारच 22 एप्रिल 1970 सालापासून जागतिक वसुंधरा दिन जगभर साजरा होऊ लागला। अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रह मालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला। कालांतराने तो गोळा थंड होऊन त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली आणि तोच थंड झालेला गोळा म्हणजे आपली पृथ्वी आहे असे वैज्ञानिकांचे मत आहे। पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे समतोल ढासळत आहे। हे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात मनुष्य व इतर जीवसृष्टी नष्ट होईल, त्यामुळे आपले पर्यावरण वाचवण्याची गरज आज आपल्याला निर्माण झालेली आहे। आणि सध्या आपण हे कोरोना महामारीमुळे अनुभवतो देखील आहे। सध्या कोरोनामुळे ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढत आहे। हे विदारक दृश्य आपण सगळे रोज टीव्हीवर किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर पाहत असतोच, तेव्हा आपल्याला झाडांचं महत्व समजतं की झाडं किती महत्वाची आहेत, झाडं लावणं किती महत्वाची आहेत आणि नुसती झाडं लावणं नाही तर ती टिकवून ठेवणं, ती वाढवणं, त्यांचं जतन करणं, संवर्धन करणं हे किती महत्वाचं आहे। वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे। त्यामुळे वृक्षारोपणासोबतच प्रदूषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे। या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी सोबतच आपण सर्वसामान्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी संकल्प करून तो प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा। आणि या निमित्ताने मला थोडं सांगावं असं वाटतं की उचलून भार तुमचा थकली वसुंधरा, उचलून भार तुमचा थकली वसुंधरा, भार हे प्रदूषणाचे आता पुरे करा। जलवायू भ्रष्ट झाले अतिरेक आवरा, जलवायू भ्रष्ट झाले अतिरेक आवरा, दिनी आजच्या तरी रे संकल्प हा धरा, दिनी आजच्या तरी रे संकल्प हा धरा। मित्रांनो, आज आपल्या लॉ कॉलेजने अशाच एका पर्यावरण प्रेमीला म्हणजेच माननीय गजानन बाभुळकर यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले आहे आणि त्यासाठीच मी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ विभागाचे प्रमुख सहाय्यक प्राध्यापक शिवाजी बिबे सर यांना विनंती करते की त्यांनी बाभुळकर सरांचा परिचय करून द्यावा। बिबे सर, ओके, धन्यवाद मॅडम। आज वसुंधरा दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयामध्ये पर्यावरण आणि आपण हा विषय घेऊन जे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि खास करून त्या कार्यक्रमासाठी आपण निसर्गप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आपल्या राजगुरुनगरमध्ये आहे असे गजानन दिनकर बाभुळकर सरांना आपण आज बोलावलेलं आहे आणि त्यांनी त्यांची सुप्ता नेहमीच निसर्गप्रेमाविषयी दाखवली, निसर्गाविषयी दाखवलेली आपल्याला दिसते। परंतु हे ऐकण्यापूर्वी एक सरांचा छोटासा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया। सरांचं शिक्षण, सरांचं संपूर्ण नाव हे गजानन दिनकर बाभुळकर असं आहे। त्यांनी 10वीनंतर म्हणजे यशस्वी झाल्यानंतर ITI हा कोर्स कम्प्लीट केला। त्यांचं मूळ गाव आहे हिवरखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला, असं त्यांचा परिचय म्हणजे पत्ता आहे अकोलामधून। त्यानंतर सरांनी टाटा मोटर्समध्ये ITI कम्प्लीट झाल्यानंतर टाटा मोटर्समध्ये नोकरीचा स्वीकार केला पुण्यामध्ये। पुण्यामध्ये आल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीमध्ये, टाटा मोटर्स कंपनी दरवर्षी एखादं नवीन गाव दत्तक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा,
त्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी ते सहभागी होत होते त्यांच्या समोर, अर्थात कंपनी त्या सगळ्यांना प्रमोट करत होती हे करण्यासाठी. त्याच्यातूनच त्यांच्या मूळ गुणामध्ये म्हणजे त्यांचं जे निसर्ग प्रेम होतं ते त्यामधून अजून वाढत वाढत गेलं, आणि त्याच्यातला जो त्यांचा इंटरेस्ट आहे तो पुढे अजून वाढत गेला असं ते सांगता येईल आपल्याला. त्यानंतर विषारी कचरा किंवा साधा कचरा, ओला कचरा याचं विभाजन कसं करायचं याच्या सवयीही त्यांना त्या कंपनीमध्ये काम करताना लागून गेल्या. त्यानंतर सर त्या कंपनीमध्ये काम करताना त्यांच्यानंतर जसं त्यांचं निसर्गप्रेम होतं त्याप्रमाणेच त्यांच्या स्वभावाची माणसं त्यांना भेटत गेली. जसे ते स्वतः निसर्गप्रेमी आहेत तसेच अनेक निसर्गप्रेमी त्यांना भेटले. त्याच्यामधून त्यांनी एक स्वतः ग्रुपची स्थापना केली ज्यामध्ये कोणताही इतर विषयाला, राजकीय विषयाला किंवा जातीभेदाचा असा कोणत्याही विषयाला वाव न देता फक्त निसर्गप्रेम आणि निसर्गप्रेम यालाच त्यात स्थान ते देत असतात. आणि आपल्या कॉलेजच्या माध्यमातून जेव्हा आपण कोहिनकर वाडीला हा काय NSS किंवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण तिथे काही कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्याच्यामध्येही त्यांचा विशेष सहभाग आपल्या सर्वांनी पाहिलाच. त्याप्रमाणे कंपनीमधून रिटायर झाल्यानंतरही ती जी त्यांची सवयी होती कंपनीमध्ये लागलेली किंवा मूळतः त्यांच्यामध्ये जे गुण होते निसर्गप्रेमा निसर्गाविषयीची तर ते पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होत आली. वयाचं कोणतंही अडसर न ठेवता आजही ते आपलं निसर्गप्रेम स्वतःमध्ये टिकवून ठेवलं आहे. वृक्षारोपणाचं नेहमी सहभाग ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घेतात. महाराष्ट्र शासनाची पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या ज्या योजना होत्या त्याच्यामध्ये स्वतः सहभागी होऊन चरखणं किंवा खड्डे खोदणं यामध्येही सहभागी होऊन अनेक वृक्षांचं रोपण त्यांनी स्वतःही केलंय आजही करतात. सर मनापासून एक असं वाटतं की आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन बोलण्याचं जी उत्सुकता या कार्यक्रमाला आपण दाखवली सर्वप्रथम त्याबद्दल मी आपले विधी महाविद्यालयाच्या आमच्या माध्यमातून मी आपले आभार मानतो आणि धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. मी आजच्या कार्यक्रमाचे पुढील ह्याच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रमुख सौ पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण आपला कार्यक्रम पुढील रूपरेषेप्रमाणे नियमित करावा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. थँक्यू. बाबुळकर सरांना मी आता विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. बाबुळकर सर नमस्कार. हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे सर सेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय राजगुरुनगर ह्या संस्थेने मला पर्यावरण आणि आपण ह्या विषयावर माहिती देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल निसर्गप्रेमी ग्रुपतर्फे मी आभार मानतो आणि संस्थेचे सेक्रेटरी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव मोहिते सर, सर्व मान्यवर तसेच कॉलेजचे प्रिन्सिपल माननीय श्री किरण सर, गरुड सर, भागवत सर, सर्व स्टाफ तसेच सर्व विद्यार्थी यांना त्यांचे पण मी आभार मानतो. आणि निसर्गप्रेमी ग्रुप यांच्या वतीनं सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो. मी नशीबवान आहो, मला टाटा मोटर्स कंपनीमध्ये सर्व्हिस लागली आणि बरीचशी माहिती सरांनी सांगितली त्यामुळे धन्यवाद सर. बरंच माझं माहिती सांगितली तुम्ही तेवढं सोपं झालं मला. टाटा मोटर्स कंपनीमध्ये मी जॉईन झाल्यावर एक आपल्याला असं भीती असते की बा कंपनीत काम वगैरे कसं असे, पण तिथं गेल्यानंतर मी जॉईन झालो तर ते लगेच समज की 2 दिवसात वृक्षारोपणसाठी रोपं द्या वाटप चालू आहे, तुम्ही लवकर तिकडे चला. तर तिथं ते कंपनीच्या टेन्शनच्या वेळी कसं ते वृक्षारोपण येणं, परत काही दिवसांनी असं लक्षात आलं की क्रेनला अडकवलेली मोठमोठी झाडं शिफ्ट करायचं काम झालं. नंतर असं कळालं की कंपनीमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन चालू करताना शॉपची कामं वगैरे जी चालू असायची त्याच्यामध्ये मध्ये आलेले झाडी तोडली जात नाही तर ती शिफ्ट केली जातात, सरांनी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर जे कंपनीमधलं हजार डस्ट वगैरे किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे फार महत्वाचं आहे आणि मी ते आधीपासूनच कंपनीमध्ये अंगीकृत आहे माझ्या आणि ते मला तिथे पण त्याचं महत्व कळालेलं आहे की कंपनी विल्हेवाट कचऱ्याची वगैरे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. तर ह्या विषयावर बोलण्यासाठी आजकाल हॅलो आवाज येतोय ना सर? हो सर येतोय आवाज. हो हो त्याच्या
ही काळाची गरज आहे की आपण कचऱ्याची विल्हेवाट लावून पर्यावरण वगैरे आणि वृक्षारोपण करायला पाहिजे जास्तीत जास्त. आता पर्यावरणासाठी ग्रामपंचायत किंवा नगर परिषद रोज सकाळी घंटा गाडी येते आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये तो कचरा टाकतो, तर हे असं सगळेच करतात. पण आमची जी कंपनी मधली एक शिकलेलो आहे, जरी मी रिटायर्ड झालो असलो तरी जे तिथं मी शिकलेलं ज्ञान आहे ते आहेच, तर मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे तिथले म्हणजे टेक्निक होते वायवाय अनालिसिस किंवा फिश बोन डायग्राम, त्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम लिहून ते सॉल्व्ह करायचं, तर त्याचा उपयोग कसा तुम्ही बाहेर घरी किंवा कुठल्याही प्रॉब्लेमसाठी करू शकता. तर रोज कचरा टाकत असताना माझ्या लक्षात असं आलं की आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो. तर नंतर समोरच आमच्या सोसायटीच्या समोर गाई म्हशी किंवा शेळ्या मला दिसल्या आणि त्यावेळेस मी ठरवलं की ह्या गाडीत आपण हा जो ओला कचरा आहे भाजी निवडल्यानंतर हा जो राहतो कचरा, तर तो आपण आजपासून त्या गुरांना खायला द्यायचा, जो उन्हाळ्यात चाऱ्याचा वगैरे वैरणाचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह होण्यासाठी फळांची साल किंवा हे आहे हा आम्ही वेगळा कचरा टाकतो आणि घरी पण सांगेल व मी हे त्या जनावरांना नेऊन देत जाईल आणि अशी सुरुवात केली. तर हा आपला एक आहे ना, आपलं एक सहकार्य आहे. आपण ट्रॉलीमध्ये कचरा टाकत असताना घंटा गाडीमध्ये स्वतःला किती जपतो आणि ते जे कर्मचारी आहेत ते त्याच्यामध्ये राहून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सगळे एवढे प्रयत्न करतात, तर त्यांनाही हातभार लावणं आपलं कर्तव्य आहे. तर म्हणून आणि आता मध्ये पेपरला असं वाचलं होतं किंवा कुठली गौशाळा आहे तर तिथल्या गौशाळेला खाण्याची चाऱ्याची खूप प्रॉब्लेम आहे. असं जर सगळ्या गावांनी वगैरे ठरवलं की आपला जो ओला कचरा आहे भाजी निवडल्यानंतर काय मेथी पालक कोथिंबीर फळांची साल अशा प्रत्येकाने, आपला ग्रामीण भाग आहे जवळपास सगळीकडे आपल्याकडे गाई म्हशी आहेत, त्यांना जर हा आपण दिला तर उन्हाळ्यामध्ये त्यांना ओला कचरा मिळेल आणि जवळजवळ 40-50% काम जे आहे आपल्या नगरपालिकेचं त्यांनाही आपला हातभार होईल असं मला वाटतं. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जर म्हटलं तर गावी असताना एक आम्ही कसं 15-20 फूट घरी आमच्या विहीर होती, तिथं पाणी 15-20 फुटावरती होतं, नंतर ते कधी 50 फुटावर गेलं 100 फुटावर गेलं आणि विहिरीचं पाणी संपलं. हे असं आणि नळ योजना मग नंतर चालू झाल्या, हे पाण्याचं खूप आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या विहिरींनी आपल्याला पाणी दिलं त्या आता सुकून बऱ्याच ठिकाणी बुजून टाकलेल्या आहेत. मला असं वाटतं की आता पाणी अडवण्याच्या दृष्टीने ह्या विहिरींमध्ये किंवा गावोगावी असे साठे करण्यासाठी पावसाचं पाणी अडून जमा करण्यासाठी ही आता काळाची गरज आहे. तर विहीर जरी बुजलेल्या असल्या तरी ते आता चालू करून परत पावसाचं पाणी जे आहे ते साचवलं तर बरं होईल. आता आम्ही ग्रुप मार्फत सगळीकडे हा प्रयत्न करतोच, एक घनफुटाचा जरी खड्डा खोदला एक अर्धा तास सुद्धा लागत नाही. एका घनफुटामध्ये 28.3 लिटर पाणी बसत. असे जर आपण खड्डे खोदत गेलो किंवा गावाच्या सगळ्या सहकारी मित्रांकडून जर अशी व्यवस्था केली प्रत्येकाने, तर प्रत्येकाने पाणी जिरवण्याचं ही आता काळाची खूप गरज आहे. त्याप्रमाणे अशी सुरुवात केल्यानंतर कोहिंदरवाडीला सुरुवात केली तर तिथले जे सरपंच मॅडम आहेत वैशालीताई कोहिंदकर, संदीप भाऊ उबाळे, भरत भाऊ आणि सगळे गावकरी यांच्या सहकार्याने तिथून सुरुवात झाली आणि नंतर मग कसा उत्साह पण वाढत गेला, काम पण वाढत गेलं आणि नंतर मग ढुमे डोंगरावर सुरुवात केली. ढुमे डोंगरावर सुरुवात करताना तिथे एक एक सहकारी जे सुरुवातीला मला भेटले, आमचे समीर भाऊ धोंडेकर, स्वप्नील भाऊ पाटील झुले सर किंवा जयंत भाऊ घोरपडे, नामदेव भाऊ चव्हाण, त्यांच्या मदतीनं तिथे पण कामाला सुरुवात झाली आणि आम्ही खड्डे खोदायला सुरुवात केली. मी कोणी असं मोठा व्याख्याता वगैरे नाही, तुम्ही जर मला सकाळी पाहलं तर मी तुम्हाला कुठेतरी तिथे डोंगरावर खड्डे खोदताना झाडांना पाणी घालताना वगैरे काय दिसेल, हा सरांचा मोठेपणा आहे काय.
तुम्हाला एकच सांगायचंय, हे आता काळाची गरज आहे आणि तिथं भरपूर लोकांनी वृक्षदान केलेले, जसं लोकांनी खड्डे खोदत असताना पाहलं किंवा आमच्यातर्फे 100 झाडं तुम्हाला, किंवा अशी बऱ्याच लोकांनी झाडी दिलेली आहेत, याच्यासाठी वन विभागाचं जे आहे ते पण आपल्याला सहकार्य खूप आहे. आपल्या ग्रुपमध्ये वन विभागाची बरेच जण आहेत ग्रुपमध्ये. एक एक सहकारी वाढत गेल्यानंतर मग निसर्ग प्रेमी ग्रुप स्थापन झाला. तर सुरुवात करताना पहिला मी आणि नेहरू चौक राजगुरु नगर मध्ये नवयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ सावंत आणि त्यांच्याच जागेमध्ये आपलं मेडिकल, तर त्याच्यावर तो मुलगा मंगेश, आम्ही तिघांनी मिळून अशी सुरुवात केली आणि नंतर एक एक मग वाढत गेले सहकारी. बऱ्याच लोकांना हा उत्सव असतो की ओळख नसलेली लोक किंवा जी ग्रुपच्या बाहेर आहेत ती सुद्धा मदतीला येत असतात. ग्रुपच्या माध्यमातून भमे डोंगरावर तसेच कोइंकरवाडीला पाणी अडवा पाणी जिरवा त्यासाठी खड्डे खोदायचं काम चालू झालं. नंतर वृक्षारोपण त्या कामाला सुरुवात झाली. फिरायला येणाऱ्या लोकांचे पण खूप सहकार्य आहे, ते पण बरीच मदत करतात लावायला. आणि आता वृक्षारोपण हे महत्वाचे नाही, तिथे बऱ्याच ग्रुपनी पतंजली ग्रुप आहे, ढुमे डोंगर गिरी ब्राह्मण ग्रुप आहे, प्रजापिता ब्रह्मकुमारी किंवा असे बरेच जण आहे ना, कोणी असे स्वतंत्र येऊन झाडी लावतात. कोणी झाडी लावली हे महत्वाचं नसून ज्या झाडांना पाणी द्यायचं काम आहे आमचे सहकारी आणि आम्ही, तर तिथे अजून वीट भट्टीवरून वगैरे कॅननी पाणी नेऊन झाडांना घालतो. हे असं उन्हाळ्याचे 4 महिने आहे, हे खूप सहकार्य असतं लोकांचं. आणि वरच्या बाजूला पण आहे गिरी भ्रमण ग्रुप, तर त्यांनी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केलेली आहे बोअरची, त्यामुळे तिथे पण ते सोपं झालेलं आहे पाणी घालायला. मध्ये जास्त सहभाग जो आहे तो लहान मुलांचा आपण ठेवलेला आहे, कारण त्यांना जर ही आता सवय लागली तर पुढच्या दृष्टीनं कसं ते, म्हणून आपण तिथं आलेल्या लोकांना मुलांना झाडाला पाणी घालणे किंवा वृक्षारोपणासाठी त्यांना पुढाकार घेणे, त्यांच्या वयानुसार असं व्यवस्थित काम त्यांना सांगणे. आणि तसेच आपल्या ग्रुपमध्ये बरेच शिक्षक लोक आहेत. आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा वगैरे बंद आहे, नाही तर आपण तसं बऱ्याच शाळांच्या शिक्षकांना असं सांगितलेलं आहे की वर्षातून 1-2 तरी अशा सहली काढा की जेणेकरून पर्यावरण आणि निसर्ग ह्यांची ओळख त्यांना लवकर व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना, आणि मग पुढे चालून ते सहकार्य करतील. खरे निसर्गप्रेमी जर आहेत तर शेतकरी हे सगळे निसर्गप्रेमी आहेत, आणि आपण शेतकऱ्यांना फळझाडे फुलझाडे घरभोज नेऊन देण्याचे आता चालू केलेले आहे. कारण शेतकरी शेतामध्ये ज्यावेळेस काय युरिया वगैरे खत घालतात त्यावेळी बांधावर जर त्यांच्याकडे झाडी लावलेली असली फळझाडी फुलझाडी, तर त्यांना जरी त्यांनी असे थोडं थोडं घातलं तरी ते झाडांचं वाढ व्यवस्थित होईल. त्यासाठी आपण घरपोच अशी झाडी द्यायला ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. आता कोइंकरवाडीला सरपंच ताई किंवा असं बऱ्याच ठिकाणी आपण आहे ना 15-20 केळींची झाडी रामफळ किंवा हे असं पोच नेऊन दिलंय. आणि आता पण आपण जे इच्छुक आहेत शेतकरी त्यांना पण आपण रोपं देणार आहोत. आमचे जे सुधाकर भाऊ वगैरे आहेत तसे आपल्या सहकारी मित्रांचे आहे, आपण एक नर्सरी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आता 150-200 रोप तयार आहे. सगळे आपण देशी झाडांचं वृक्षारोपण करतो, ते बाहेरची जी फायकस वगैरे झाडी आहे ह्यांचा काही उपयोग नाही, ह्याच्यावरती आपल्या मधमाशा बसत नाही किंवा फुलपाखरू बसत नाही किंवा मधाची ओळ वगैरे आता दुर्मिळ होत चाललेले आहे. तर त्यामुळे आपण डोंगरावरती फुलझाडं लावायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि आता बऱ्यापैकी ती वाढायला लागली. आता थोडं दुर्लक्ष झालं या कोरोनामुळे, जाणं येणं जमत नव्हतं, बरीच 10-20% झाडी जळाली असतील पण बाकी खूप चांगली आहे. ह्या वर्षी आपण शेतकऱ्यांना रामफळ शेवगा किंवा फुलझाडे देणार आहोत.
आता मधमाशांचे पोळ दुर्मिळ झाल्यामुळे ते नष्ट होत चाललेले आहे, त्यासाठी भरपूर आपण फुलझाडे लावण्याचं उपक्रम आहे सध्या. तसंच पक्ष्यांसाठी, तर पक्ष्यांसाठी फिरायला जाताना मिक्स जे धान्य आहे ते आपण सोबत घेऊन जातो आणि ते पक्ष्यांना वगैरे टाकतो, गहू ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी किंवा काय असेल तर ते आपण घेऊन पक्ष्यांना टाकतो. पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बरेचदा असं दिसतं की त्या ढोमे डोंगरावर फिरायला जाताना मोराची वगैरे लहान लहान बच्ची खूप दिसायची आणि त्यांचे मोर पण मोठे दिसायचे, पण नंतर ती पक्षी जी आहेत ते दिसेनासे झाले. मग नंतर असं कळावी व तिथे कुत्री वगैरे येतात, ते असे छोट्या छोट्या पक्ष्यांना पळवतात. म्हणून त्यासाठी आपण ह्या वर्षी सागर गोटी वगैरे आहे त्याची 250 झाडांचं वृक्षारोपण केलं, ती झाडी आता वाढत आहे. ह्याच्यामुळे त्यांचं संरक्षण मोरांचं वगैरे चांगलं होईल, त्यांचे ग्रुपची सगळी लोक खाद्य वगैरे पाण्याची व्यवस्था तिथे करतात त्यामुळे. आणि आता अजून हे असंच काम चालू राहणार आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोहिनकर वाडीला काम करत असताना NSS कॅम्पच्या माध्यमातून ही सगळी मंडळी मला तिथे भेट झाली, त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही आळस न करता अगदी मनापासून स्वच्छता, खड्डे खोदणं, वृक्षारोपण खूप केलं. त्यांच्या सहकार्यामुळे भरपूर वृक्षारोपण झालेलं आहे. कोरोनाच्या आपल्या कामात थोडे अडथळे आले असले तरी आपण सर्व ते कोरोनाचे नियम पाळून सेल्फ डिस्टन्स किंवा मास्क वगैरे लावून आपण हे थोड्या प्रमाणात हे काम करतोच आहे. थोडा कामाचा स्पीड ठीक आहे, कामा याचे कोरोनामुळे कमी आहे, पण हे आपण असंच चालू ठेवणार आहोत आणि अशीच ही सहकार्याची भावना आपली राहणार आहे. वनविभाग राजगुरुनगर ह्यांचं पण आपल्याला खूप सहकार्य आहे. तर ह्या कोरोनाच्या काळात जे स्ट्रिक्ट झालं होतं, पोलीस वगैरे मंडळी कुठे जाऊ देत नव्हते, त्यावेळी वन विभागाने मला परमिशन लेटर वगैरे दिलं होतं की निसर्ग प्रेमी ग्रुपच्या माध्यमातून झाडांना पाणी वगैरे देण्याचं काम करतात आणि रोपं पण ते भरपूर जी काय पाहिजे आपल्याला ती सगळ्या प्रकारची रोपं वगैरे देतात, ते त्यांचं सहकार्य एक आहेच. दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत चाललेली आहे, त्या दृष्टीने पाण्याचा वापर योग्यरित्या करणं खूप गरजेचं आहे. तसंच पावसाचं पाणी अडवण्यासाठी गावी घराजवळ किंवा कुठे डोंगरावर आता खड्डे खोदून पाणी जिरवणं हे फार महत्वाचं आहे आणि हेच आता आपलं काम सध्या चालू आहे. आपल्याकडे साहित्य पण भरपूर आहे, फक्त आता कसं आपण गर्दी करू शकत नाही त्यामुळे सगळं साहित्य आहे आणि खड्डे चालूच आहे. पावसाळ्यात वगैरे झाडांना आळी करणे, पाणी घालणे हे पण काम चालू आहे. हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारण मंडळाचे सर सेनापती हंबीराव मोहिते विधी महाविद्यालय राजगुरुनगर ह्या संस्थेने पर्यावरण आणि आपण ह्या विषयावर माहिती देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम कुठेही असला तरी आपल्याकडून रोप पण मिळतील किंवा सहकार्य पण जेवढं करता येईल तेवढं ग्रुपच्या माध्यमातून आपण करणारच आहोत. आणि ही जी आपली सगळी मंडळी आहे विधी महाविद्यालयाची, आपल्या ग्रुपमध्ये बरेच विद्यार्थी आहेत, त्यांचं पण सहकार्य आपल्याला मिळणारच आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा धन्यवाद. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करा किंवा स्वतःला अनम्यूट केलं तरी चालेल. पर्यावरणा संबंधी सध्याच्या परिस्थिती संबंधी. ओके सर, गरुड सर, गरुड सरांना अनम्यूट करा ना.
हो सर। नमस्कार सर, बाबुलकर सर नमस्कार, नमस्कार। नमस्ते सर। आपला एक प्रश्न माझा एक असा होता की बऱ्याच जणांना पर्यावरण पूरक वृक्ष जे आहेत, झाडं जे आहेत, त्यांच्याविषयी माहिती नसते आणि ते असे शोभेचे वगैरे झाडं वगैरे लावतात। तर मला एक थोडीशी विनंती अशी आहे सर की आपण पर्यावरण पूरक जे वृक्ष आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती द्यावी मुलांना, आणि जे फक्त शोभिवंत आहेत किंवा पर्यावरण हानिकारक जे आहेत त्यांच्याविषयी विशेष करून थोडस सांगावं। आपले इथे ओसाड डोंगर बरेच होते सर आधी, बाहेरून रेंट्री किंवा फायकस किंवा अशी बरीच अशी विविध शोभेला खूप चांगली, भरपूर त्यांना फुलं वगैरे येणारी तरी अशी झाडी जी लावलेली होती, त्याचा मी सांगितलं उपयोग होता पर्यावरणाच्या दृष्टीने। त्याच्यावरती जे आहे उंदीर किंवा आपल्या खारुताई त्या फिरताना कशा अपंग होतात, हा एक लेख माझे मागे बराच आला होता। तर ते अशा झाडावर जर मधमाशा किंवा फुलपाखरं जर बसत नसतील तर म्हणून आपण काय केलं, वड पिंपळ वगैरे आहे तर अशी झाडी, कडुलिंब औदुंबर फळांची झाडं आपण खूप वाढवली आहेत, फार बकुळापासून कण्हेर वगैरे अशी शोची झाडं लावलेली आहेत। आवाज आवाज सर, आवाज तुमचा। हा सर येतो का आवाज? हॅलो। हा ओके 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 सर। ओके ना सर। हा तर आपण आहे ना देशी झाडी जशी लावायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये कसं कडुलिंब औदुंबर कवट भोकर रंगा हिरडा बाहिरडा मोह तुती सीताफळ रामफळ आंबा पेरू अशी झाडी लावायला सुरुवात केलेली आहे। तसंच फुलांच्या झाडांमध्ये आपण कुंडीमध्ये पण लावू शकतो आणि ती आपण डोंगरावर पण लावतो, जाई जुई कण्हेर मधुमालती सदाफुली विट्टी तुळस चाफा पारिजात वगैरे झाडे ही आपण लावतोच आहे, तुळस वगैरे। तर घरगुती हे लावण्यासाठी चांगलं आहे आणि त्याला काय फक्त थोडं आहे ना एक 15 दिवस महिनाभरातून थोडं एक युरिया वगैरे खत एक 5-5, 10-10 दाणे जरी घातलं तरी झाडांची वाढ आहे ना खूप चांगली होते। आणि आपण जर युट्यूबवर सर्च केलं तर ते बऱ्याच प्रकारचे आहे, किंवा गच्चीवरती बाग किंवा घराच्या शेजारी कुठली झाडं लावायची वगैरे, तर हे असं ते पण त्यात दाखवतं। आणि ही अशी झाडी आपण लावलेली आणि ही आपण रोपं आता आपल्या नर्सरी पण आहे नर्सरीमध्ये आणि तसे पण आपण हे वाटप करणार आहोत सर। ओके ओके थँक्यू सर, थँक्यू। सर एक प्रश्न विचारू? हा विचारा सर। जर आपल्या निसर्ग ग्रुप मधील आपल्या विद्यार्थ्यांना जर सहभागी व्हायचं असेल आणि वृक्ष लागवडीला छोटासा हातभार लावायचा असेल तर काय करावं लागेल? काय नाही सर, ग्रुप मध्ये आहे ना ऍड झालेले आहेत बरेच, मी आहे ना आपले लॉ कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते ऍडमिन केलेले, ते पण कसे बाकीच्यांना ऍड करतील। आणि आता कसं जसं वृक्षारोपण असेल, आता कसे आधी लोक कमी असताना ह्या जवळपासच्या ज्या वाड्या वगैरे आहेत तर तिथं वृक्षारोपणाला बोलवायचे, पण काय त्यावेळी म्हणजे असं एवढा ग्रुप नव्हता आणि जशी वृक्षारोपण आहे समजा एखाद्या ठिकाणी काय 5-10 झाडं लावायची त्याप्रमाणे आपण ग्रुप मधली लोक नेऊन हे काम करायचो आणि आताही पुढे करणार। तर याच्या पुढे पण आहे ना हे असं ग्रुपवर सांगितलं जाईल की आता कुठं पाणी घालण्याचे कार्यक्रम आहेत, वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहेत, तर असं हे सांगितलं जाईल आणि सहभाग याच्यामध्ये होईल। आणि जेवढा सहभाग होईल सर तेवढं आपलं खूप चांगलं आहे। आता हे तुम्हाला मी म्हणजे कसं हा तुमचा मोठेपणा आहे सर की व्याख्याता वगैरे म्हणून जे काय माझ्या मला हे माहिती देण्याचा चान्स दिला त्याबद्दल, पण हे मी एक असा माझा विचार आहे आणि माझं काय असेल ना सर काही एक टार्गेट नाही,
की आपलं जे कसं एक रेग्युलर काम असतं ऑफिस मधलं म्हणा, एक 6 साडे 6 संपलं की आपलं बाबा काम संपलं, चला आराम, आता उद्या परवा सुट्टी. किंवा कंपनी मधलं जे प्रोडक्शन आहे ते संपलं की कसं आपलं आपल्याला आनंद मिळतो. पण मला असं मी खूप काम केलं असं मला कधीच वाटत नाही, कारण माझं काही टार्गेट नाही. माझे जे हातपाय चालतायत तोपर्यंत मी हेच करणार आहे. आणि जेवढे लोक जोडता येतील ह्या संबंधी जे काम जास्तीत जास्त वाढवतील तेवढे वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते धन्यवाद सर. असं काय असलं ना की मी सांगेल सर, ग्रुपवर वगैरे सांगेल, आपण हे कोरोना जो आहे तर ह्याच सगळे नियम वगैरे पाळून जेवढं शक्य होईल तसं आपण वृक्षारोपण ह्या पण वर्षी करणार आहोत सर. धन्यवाद सर. अजून थँक्यू. थँक्यू सर. ओके सर, थँक्यू. भरत शिंदे, तुम्हाला काही विचारायचं की हँड रेज? हॅलो. हा हा हा, नमस्कार बाबळकर सर. नमस्ते. नमस्ते. अतिशय उत्कृष्ट असा विषय तुम्ही निवडलेला आहे, माहिती सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना मौलाची दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि हॅलो. धन्यवाद. हा, आणखीन एक मला सांगायचं आहे की झाडाची निगा कशी राखावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं. झाडं लावतात, वृक्षारोपण करतात, सर्व काही होतं, त्याच्यानंतर त्याच वृक्षारोपणला दुर्लक्ष केलं जातं. तर त्याच्यावर थोडस त्या विद्यार्थ्यांना किंवा संस्थेला लक्ष देण्यासाठी मार्गदर्शन करावं, ही विनंती. हो, धन्यवाद शिंदे साहेब. धन्यवाद. बरेच दिवसांनी गाठभेट झाली रिटायरमेंट नंतर. हो, म्हणजे सेक्शन मधले जोडीदार. हॅलो, आवाज येतोय ना सर? हो येतोय येतोय. हा, तर वृक्षारोपण केल्यानंतर तर ती काळजी जी घ्यायला लागते ती खरं म्हणजे 4 महिने उन्हाळ्याची तेवढीच काळजी घ्यायला लागतं. आणि आपल्या माणसांना कसे खूप पाणी लागतंय, निदान कमीत कमी 100 लिटर तरी पाणी लागत असेल दिवसाला एका माणसाला. तर त्या 100 लिटर मध्ये 100 झाडांना पाणी दिलं जात. तर उन्हाळ्यामध्ये आपण बॉटलच्या माध्यमातून सुरुवात केली, तर बॉटलला असं खाली पंक्चर वगैरे करून त्यात सुतळी घालून वातीसारखं ठिबक सिंचनचा एक प्रकार चालू केला, तर तो पण सक्सेस झाला. आणि महिन्यातून 1-4 वेळा पाणी द्यायला लागतं, म्हणजे उन्हाळ्याच्या 4 महिन्यामध्ये साधारण 15-20 वेळा जरी पाणी दिलं तरी खूप झालं. तिथं आपण त्या बॉटल भरून ठेवतो आणि ते उन्हाळ्यामध्ये पाणी सुकू नये म्हणून त्याच्यावर आपण प्लास्टिक पृष्ठा किंवा शेजारी जे वाळलेलं पालापाचोळा असतो तो आपण टाकतो, त्याच्यामुळे कसं ते पाणी सुकत नाही आणि ओलावा राहतो. आणि आमच्या ग्रुपच्या माध्यमातून हेच काम चालू असतं. सगळ्यांकडे पाण्याचे ड्रम वगैरे आहेत, रोज रेग्युलर पाणी दिलं जात. असं आहे शिंदे सर. हो, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रगती, तुला विचारायचंय प्रश्न? हो मॅम, मी कोइंकरवाडी येथून बोलते. नमस्ते सर. बाबळकर सरांनी खूप छान प्रकारे आमच्या इथे वृक्षारोपण केलंय डोंगरावर, तसेच नाही का डोंगराच्या खाली मंदिर शेजारी पण खूप छान प्रकारे वृक्षारोपण केलंय. डोंगरावर पण आता उन्हाळ्यात आहे ना, गावचे लोक पण असे पाणी वगैरे नेऊन घालतात, म्हणजे ती जागा झाडे चांगली आहे अजून पण, म्हणजे जगली ते. आणि महाविद्यालयाने पण हॅलो. हॅलो सर, आवाज येतो? हो. आणि महाविद्यालयाच्या मुलांनी पण रस्त्याच्या कडेने झाडे लावलेली, त्यांना पण गावचे लोक पाणी घालतात, त्यांची काळजी घेतात ते. जर ते सगळी झाडे 100% अशी जगलेली आहेत, त्यामुळे बाबळकर सर आणि महाविद्यालयाचे खूप खूप आभार. हो, धन्यवाद. कोइंकरवाडीच्या सर्व ग्रामस्थांचे यांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहेत. तर मी एक फोन केला, मी ग्रामपंचायतला किंवा तिथले जे शिपाई आहेत नवनाथ भाऊ कोइंकर यांना एक फोन केला की टाकी भरलेली आहे का, की ते लगेच सांगतात की या तुम्ही, आम्ही लगेच टाकी भरून ठेवतो. आणि एक दिवस आता 15 दिवसापूर्वी जे गेलो होतो तर त्यावेळी तिथं पाणी नव्हतं, आणि मी सांगितल्यावर तिथल्या सरपंच मॅडम तसेच त्यांचे मिस्टरांनी स्वतः
प्लम्बिंगचं काम करून लगेच पाटी पाण्याची टाकी जी आहे तिथं खालीच्या बाजूला तर ती लगेच भरून दिली. एवढं सहकार्य गावाल्यांचं आहे आणि ह्या पुढे गावात कुठं आपल्याला भरपूर वृक्षारोपण करायचंय, शेताच्या बांधावर वगैरे भरपूर रोपं लावायची आहेत. आणि मला एक असं वाटतं, मी जे मगाशी जे बोललो की खरा निसर्गप्रेमी शेतकरी आहे, तर ह्याच्यावर मला असं सांगायचं की ज्यावेळेस शेतकऱ्यांवर वेळ येते की बाबा ते रस्त्यावर उभे राहून 10 रुपयाला मेथीच्या 2 गड्ड्या घ्या, 3 घ्या, अहो साहेब आता 8 वाजले गावी जायचे आम्हाला, 4 गड्ड्या घ्या, अशा वेळी मी त्यांना सांगतो 4 नको बाबा 3च द्या. तर सगळ्यांना माझी अशी एक विनंती आहे की शेतकरी एवढा कष्ट करतो हे करतो तर त्याला त्यांना त्या प्रमाणात काही बेनिफिट असं मिळत नाही. तर ज्यावेळेस असे भाव पडलेले असतात मालांचे तर त्यावेळेस आपण लोकांनीच त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आता मेथी ज्यावेळेस 10 रुपयाला 3 गड्डे आहेत तर अशा वेळी आपण त्या घेऊन ती जर तोडून सावलीमध्ये वाळवली तर ती कस्तुरी मेथी झाली, जी आपण समारंभासाठी आचारी लोक आपल्याला लिस्टमध्ये देतात तर ती आपण 400 रुपये किलो विकत घेतो. पण आपण तीच जर घरी सुकून किंवा काय अशी जर कस्तुरी मेथी घरच्या घरी बनवली तर तेवढेच शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळतील. ज्यावेळी आपण बघतो की टोमॅटो 10 रुपयाला 1 किलो, 15 रुपयाला 2 किलो अशी वेळ असते किंवा शेतकरी बांधवांना ते शेताच्या कडेने फेकून द्यायची वेळ येते, तर अशा वेळी आपण लोकांनी जास्तीत जास्त टोमॅटो खरेदी करून घरच्या घरी सोपी पद्धत आहे टोमॅटो सॉस वगैरे बनवायची, तर युट्यूबवर वगैरे पण ती माहिती असते, तर अशा वेळी आपण टोमॅटो सॉस जास्तीत जास्त बनवून शेतकऱ्यांचा माल वाया जाणार नाही किंवा त्यांना 4 पैसे मिळतील, तर ह्या दृष्टीने ना आपण त्यांना सहकार्य करायला पाहिजे. अजून बरोबर आहे सर, खूप छान माहिती. अजून काही विचारायचं कोणाला? हा तेच विचारते, अजून कोणाला प्रश्न आहेत का? परत एक विचारू सर प्रश्न. हो सर विचारा ना. सर तुम्ही आता जसं शेतकऱ्यांच्या माला संदर्भात बोलले त्याच्यात अजून तुम्हाला ऍड केलं तर आणखी मला बरं वाटेल, कारण की दोन तुम्ही मेथी बद्दल आणि टोमॅटोबद्दल आणखी त्यांच्या शेती संदर्भातले जे काही उत्पन्न आहे कोणत्या कोणत्या उत्पादनावर आपल्याला प्रक्रिया करून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल आणि त्याच्यासाठी आपण काही वेगळं ग्रुप वगैरे जसं तुम्ही निसर्गासाठी केलं तसं शेतकऱ्यांच्या मालांसाठी काही पुढाकार घेण्याचा विचार आहे का आणि करत आहात का काही? हो सर आपली इथे ना अशी एखादी ह्या गावामध्ये जवळपास मला नाही वाटत की टोमॅटो सॉस वगैरे बनवणारी कंपनी आहे, तर तशी एक कंपनी वगैरे जर असली एखादी जवळपास तर त्याचा पण खूप उपयोग होईल, एक रोजगार वाढेल आपल्या इथल्या लोकांना पण आणि शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. आणि माझे जे रिलेटिव आहेत बरे काही की जे ह्या शेतकी विषयक याच्यामध्ये ते सर्व्हिसला आहेत, तज्ज्ञ आहेत किंवा इथे पण जे आहेत, तर ह्यांच्याकडून ते मला मेसेज येत असतात की आत्ता सध्या कुठलं या हवामानात कुठली खतं घालायची, कुठली पिकं लावायची, तर ही माहिती पण मी आहे ना आता आपल्या निसर्गप्रेमी ग्रुपवर ही टाकत जाईल सर, म्हणजे त्यामुळे ते पण होईल. आणि एक ट्रायल आपण अशी घेतली होती भूमे डोंगरावरती की आपण जे पक्ष्यांना वगैरे धान्य टाकायचो त्याचबरोबर जे शेजारी झाडाला पाणी घातल्यानंतर ओलावा राहतो तर त्याच्यामध्ये पण आपण अशी फुलझाडी लावलेली आहे चिनी गुलाब वगैरे शोची अशी, आणि त्यातच आपण एक प्रयोग असा केला की धान्य टाकून पहा नाचणी बाजरी ज्वारी, तसं मला सांगायला आनंद वाटतो की तिथं काय एवढी अशी गुरं वगैरे येत नाही, सुरुवातीला थोडी झाडी खाल्ली त्यांनी पण त्याच्यानंतर जी आहे तर तिथल्या झाडांना अशी कणस वगैरे लागली होती सर, ज्वारी बाजरी वगैरे त्याला अशी आली होती, म्हणजे तर ही पक्ष्यांची कसं पक्ष्यांना पण तिथे जागेवर सगळं मिळेल, तर असं आपण तो पण एक प्रयोग करणार आहोत. वृक्षारोपणाच्या जवळपास आपले एक असे दाणे जंगलामध्ये जे आहे ते आपले फेकून
किंवा लावायचे असे पावसाळ्यामध्ये टाकायचे, जेणेकरून गुरांना पण चारा होईल, पक्ष्यांना पण धान्य मिळेल, पाण्याची व्यवस्थाही आपण करतोच आहोत. कसं आहे सर, आणि मी ते ग्रुपवर टाकत जाईल सर, झाडांना कुठलं खत वगैरे काय ह्या संदर्भात. हा सर, धन्यवाद सर. हॅलो, धन्यवाद. हो सर, मला एक प्रश्न होता अजून. सर, समजा टेरेस गार्डन करायचं असेल तर त्याच्यासाठी स्पेसिफिकली कोणती झाड लावणं योग्य राहतील? त्याच्यामध्ये कसे, तर पहिली एक आपल्या आहे ना उपयोगासाठी आयुर्वेदिक झाडांचा उपयोग करायचा काय. त्याच्यामध्ये कसं तुळस वगैरे रेग्युलर लागणार जे आहे, तर आपण कसं पुदिना किंवा अशी जी छोटी मोठी आहेत मोगरा वगैरे अशी झाडी जी आहेत ती लावली तरी चालेल. आणि ह्याच्यामध्ये कसं जास्त काय त्याला पाणी पण एवढं लागत नाही, रोज थोडं थोडं पाणी टाकायला लागतं. आणि फुलझाडं वगैरे ठीक आहे, आणि जागा आलीस तर गार्डन वरती असं मोठमोठ्या डब्यांमध्ये पण आपण अशी झाडी पण लावू शकतो. बऱ्याच गार्डन मध्ये बघतो तर ते कसं सीताफळाची वगैरे चाफा अशी फुलांची ही पण मेथी वगैरे कोथिंबीर पालक असं पण आपण टेरेस गार्डन वर हे करू शकतो. ओके सर, थँक्यू. आणि अजून सर, तुम्ही बोललात की तुम्हाला खतांबद्दल थोडं माहिती आहे, मग समजा आपण टेरेस गार्डन मध्ये समजा घरच्या घरीच समजा कोथिंबीर लावण्याचा प्रयत्न केला किंवा पालक वगैरे जे पालेभाज्या असतात, तर त्यामध्ये सेंद्रिय खत टाकणं योग्य राहील ना? शेणखत वगैरे जर टाकलं तर त्याचा कसं ते बरेच दिवस त्याचा कस राहतो, एक दोन वर्ष. तर तसं आधी मातीमध्ये मिक्स करून आहे ना वाळलेलं शेणखत, ओलं शेण जर टाकलं तर काय होते, आपण जर पाहिलं की आपण घराच्या गोठ्याचं जे शेण वगैरे आपण टाकतो तर त्याची जी कुजण्याची क्रिया आहे ती होत असताना असं रासायनिक त्यातून एवढा गरम होत ते की त्याचा असा धूर वगैरे आपल्याला असं जाणवतो निघताना. तर ओलं शेण वगैरे न टाकता झाडी लावायच्या आधी मातीमध्ये जे आहे ते वाळलेलं सुकलेलं म्हणजे जुनं शेणखत टाकावं, आणि असे चार चार दाणे जे आहे ते युरिया खत टाकलं तरी चालतं चार चार दाणे, त्याने पण त्यांची वाढ चांगली होते. ओके ओके. आणि सर, मग पाणी कसं द्यायचं, इंटरवलनी द्यायचं की एक दिवस आड दोन दिवस आड की डेली द्यायचं? हा, एक दिवस दोन दिवस आड दिलं तरी चालतं. त्याच्यामध्ये कसं आपण एक त्यात ही पण आपण अशी व्यवस्था करू शकतो. आता बरेच जण काय मी पाहतो तर ते सलाईनच्या वगैरे बॉटल अशा लावून ठेवतात, किंवा जे आपण ओसायसाठी वगैरे छोटी छोटी जे बडकी काय आणलेली असतात तर ती फेकून न लिहिता बरेच जण कसे पाण्याची भांडी ती कुंडीमध्ये वगैरे अशी भरून ठेवतात, त्यामुळे कसं असं ठिबक सारखं ते चालू राहत, पाणी झिरपत राहत त्याच्यातनं. धन्यवाद, धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? नॉर्मल प्रश्न असले तरी चालतील, तुमचे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे, हँड रेज करा प्रश्न विचारायचे असतील तर. कोणाला डाऊट प्रॉब्लेम असला तर विचारा. तर खूप छान माहिती दिली सर ऍक्च्युली तुम्ही. छोटे 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 जरी प्रॉब्लेम असले ना मॅडम तरी ते सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं असतं, कारण मोठं जे प्रॉब्लेम आहे आपण जर पाहिलं समजा एखादा मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो तर मोठ्या प्रॉब्लेमने वगैरे असे आहे ना कधी काही कुठलं ते लक्षात येण्यासारखं असल्यामुळे काही एवढं नुकसान होत नाही, पण छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतात लिकेजेस असतात तर त्याच्यामुळे कसे जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हणून काही या संदर्भात असलं तर कधीही आपल्या ग्रुपवर विचारलं तरी चालेल. आणि मी बऱ्याच लोकांना आहे ना आपल्या विधी महाविद्यालयाचे आपल्याकडे ऍडमिन म्हणून आहे तर त्यात ऍड करून घेतलं तरी म्हणजे सगळ्यांना आपल्याला असं एकमेकांना कॉन्टॅक्ट करता येईल. सर, एक विनंती होती. अरे बोला ना सर. सर, तुमचा फोन नंबर जर ग्रुपवर शेअर केला आता. हा हा, आता ह्या मीटिंग जे आहेत तर त्यांना त्याचा फायदा होईल. हो हो, सांगू का सर? हो, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही जर तुमचा नंबर टाईप केला
तर तो सगळ्यांपर्यंत पोहोच. चालेल चालेल सर, नंबर टाइप कर सर. एक मिनिट. चालू. हॅलो, मोबाईल नंबर सेंड केलेला आहे सरांनी, ज्यांना कोणा ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल निसर्ग ग्रुपवर, तर त्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करून त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता, तर तुम्हाला जॉईन करतील. थँक्यू सर, थँक्यू. महत्वाचा भाग बरं का. हॅलो, बोला सर. हॅलो, हा महत्वाचा भाग. आता ह्या आपल्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे चालू आहे, त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक मला असं एक सर म्हणजे असं सांगायचंय की लहान मध्ये हा बोला ना, बोला ना सर. हा सर, येतोय ना सर आवाज? हो 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 येतोय, बोला. हो हो, गावी आहे ना सर. मी लहानपणापासून कसं एक म्हण ऐकायचो की कसं परमेश्वरा एखाद्या वेळेस जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण हॉस्पिटल आणि कोर्टाची बाहेरी जी आहे तर ती चढू नको देऊ. एवढं म्हणजे लोकांचं कसं होतं याच्यामध्ये कसा ते खूप खर्च वगैरे येतो हे होतो, पण ह्यातली आहे ना, ह्यातली आहे ना माझी सर एक दवाखान्याचं ठीक आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आल्यामुळे माझी एक ना ही एक पायरी आहे. त्यात एवढी मित्रमंडळी लॉ कॉलेजचे सगळे स्टुडंट प्रिन्सिपल सर किंवा प्रोफेसर हे सगळे ग्रुप माझ्या सोबत आहे, त्यामुळे मला एक ती काही एक भीती वाटत नाही. म्हणजे अशी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि तुमची सगळ्यांची आठवण तर येतेच. आता कोरोनामुळे काय कॅम्प वगैरे होऊ शकले नाही, परत कधीतरी आपण असं अधून मधून भेटू, आणि हे असंच वृक्षारोपण किंवा त्यांचं जे संवर्धन आहे तर हे काम आपण असंच चालू ठेवणार आहोत. ओके सर, धन्यवाद सर. आता मी आपल्याच महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी प्रमुख सहाय्यक प्राध्यापक राजाराम गरुड सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आजचा कार्यक्रम म्हणजे जागतिक वसुंधरा दिनाचं निमित्त साधून आज कार्यक्रम पर्यावरण आणि आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर या कार्यक्रमामध्ये आज व्याख्यातेमधून म्हणून लाभलेले आपले आदरणीय पर्यावरण प्रेमी बाबुळकर सर यांचं मी खरंच मनापासून शतशः आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. सर, बाबुळकर सरांविषयी एक बोलायचं म्हणजे तोंडात एकच शब्द येतो सर, तो म्हणजे आधी केले आणि मग सांगितले. खरंच या युक्तीप्रमाणे आणि ह्याचा अनुभव आम्ही भरपूर वेळेस घेतलेला आहे. भरपूर वेळेस इन द सेन्स एनएसएस कॅम्पमध्ये म्हणा, तर एनएसएस कॅम्पमध्ये विशेष सरांचं सांगण्यासारखं म्हणजे त्यांनी सांगितलेला एक प्रयोग, सुतळीचा प्रयोग. एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आणि एकदम बुडाच्या एक अर्धा एक इंच वरती ते सुतळी वगैरे हे करायची आणि
ती एकदम आळे जी असतात झाडांची आळे त्या आळ्याच्या तिथं ती रोवून ठेवायची आणि त्या बॉटलमध्ये पाणी टाकायचं आणि त्या सुत्रीप्रमाणे जेवढं त्या वृक्षाला पाणी लागेल तेवढंच तो वृक्ष घेणार. हा जो प्रयोग आहे हा प्रयोग खरंच आमच्या राष्ट्रीय सेवा विभाग जो आहे त्या विभागाअंतर्गत राबवला आणि त्याला महत्वाचं सहकार्य जे आहे गायडन्स जे आहे ते बाबुळकर सरांचं मिळालं. खरंच सर मनापासून अगदी तुमचे धन्यवाद. आणि हा जो कार्यक्रम आहे हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुणे विद्यापीठ इथं सुद्धा थोडस वाखाणण्य गेला इथं सुद्धा कौतुक झालं याचं प्रयोगाचं. खरंच सर त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. तसंच आपण मागच्या महिन्यामध्ये मागच्या इन द सेन्स दीड महिन्यापूर्वी मला वाटतं 22 मार्चला जागतिक पाणी दिन असं काहीतरी होता तर त्या पाणी दिनाच्या निमित्ताने सुद्धा एक फक्त एक कॉल केला आणि लगेच सर आमच्या अगोदर अर्धा एक तासापूर्वी तुम्ही तिथे हजर झालात आणि तिथं खरंच तुमचं सहकार्य लाभलं आणि मुळात हे आवडीतून इंटरेस्ट मधून घडतं. खरंच त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. तुमचं म्हणजे या वया देखील तुमचं जे सहकार्य आहे मदत जे आहे तुमचं काम जे आहे ते आम्हा तरुणांना लाजवेल असं आहे सर. परत एकदा तुमचे धन्यवाद. आमच्या विधी महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसंच पर्यावरण व शाश्वत विकास केंद्र जे आहे त्या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने मी मनापासून शतशः आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढं सांगेन तुमचे ज्या काही पर्यावरणपूरक गोष्टी आहेत त्या आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर अशा मिळाल्या त्यांनी त्या त्यांच्या रोजच्या चरितार्थातून त्यांनी त्या राबवाव्या अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि यामध्ये तुम्ही जे सांगितलं पर्यावरणपूरक सहली वगैरे ऑर्गनाईज केल्या पाहिजे निश्चितच याबद्दल आम्ही विचार करू सर आणि राबवण्याचा प्रयत्न करू. आणि अशी तुमची जी इच्छा आहे ती गेल्या वेळेच्या कॅम्प पासूनची आहे पण एक आपण वाईट असं म्हणूया कोरोनाचा काळ आला त्यामुळे ते थोडस थांबलं आणि तुमची जी इच्छा आहे तुम्ही नेहमी व्यक्त करता डुम्या डोंगरावर या वगैरे ती इच्छा आणखी मनोमनी राहिली आहे सर. ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी नेहमी आम्हाला सपोर्टिव्ह असं मार्गदर्शन करतात त्यामध्ये आमचे आदरणीय अध्यक्ष आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे मी आभार व्यक्त करतो. तसंच उपाध्यक्ष सी ए बबनराव डांगले सर असतील किंवा आमचे सचिव प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव मोहिते सर असतील किंवा आमच्या कोषाध्यक्ष खजिनदार सौ सूर्यकेताई मोहिते पाटील असतील यांचं नेहमी सहकार्य असतं त्यांचे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. तसंच आमचे खंबीर नेतृत्व म्हणजे आमचे प्राचार्य शिंदे सर आणि एनएसएस विभाग प्रमुख पाटील मॅडम आमचे चव्हाण मॅडम देशमुख मॅडम शिंगोटे मॅडम काळे सर बिबे सर शेवाळे सर घेवडे मॅडम पानमन मावशी साणपूर सर या सर्वांचं मी इथं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं आजचे जे सहभागी आहेत त्यांच्याकडे एक अशी ग्वाही देतो त्यांच्या वतीनं की त्यांनी आजच्या लेक्चरमधून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष बाबुळकर सर अनुभवत आहेत त्यांचा आनंद घेत आहेत तसा आनंद तुम्ही देखील घ्यावा. तुम्ही देखील आपल्या आजूबाजूला जे काही पर्यावरण पूरक अशी क्षेत्र जे आहेत सध्या जिथं जिथं हानी झालेली आहे ती हानी भरून काढावी. आणि या माध्यमातून आणखी एक अपेक्षा व्यक्त करतो सर बाबुळकर सर आमचे प्राचार्य शिंदे सर जे आहेत ते गेली 3 ते 4 वर्ष एक स्वप्न बघतायत. स्वप्न म्हणजे ते स्वप्न असं आहे की हे जे काही रस्त्याच्या दुतर्फा जे आहे आमच्या आपल्या बस स्टँड पासून ते विधी महाविद्यालयापर्यंत हा जो रोड आहे पुणे नाशिक हायवे तिथं आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे आणि वृक्ष रुंदीकरण होते वेळेस इथली बरीचशी वृक्ष तोडण्यात आली तर त्या तो कार्यक्रम जो आहे महिन्याभरात कदाचित राबवला जाईल. 5 जून जो पर्यावरण दिन आहे त्या दिवशी आम्ही राबवणार आहोत तर त्यामध्ये देखील तुमचं सहकार्य अपेक्षित करतो अपेक्षा करतो की तुमचं सहकार्य लाभणारच. एवढंच बोलतो आणि सर्व सहभाग्यांना धन्यवाद देतो
ते सहभागी झाले विद्यार्थी असोत शिंदे सर असोत यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि महाविद्यालयाच्या वतीनं हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. हो धन्यवाद.